अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. मध्यंतरी पाऊस न झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी नवनीत राणा यांनी केली. अमरावतीच्या आसेगाव भागात सोयाबीन पीक पूर्णतः खराब होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली दिसून येत आहे. यात शेतकऱ्यांना नियमित विद्युत पुरवठा मिळत नसल्याने सिंचन करता आले नाही, याची खंत देखील नवनीत राणांनी व्यक्त केली. प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. याबाबतीत अधिक माहिती जाणून घेऊया खासदार नवनीत राणा यांच्याकडून. विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स, पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ. म्हटलं विदर्भ म्हटलं तर पाण्याची टंचाई पहिल्यापासून आम्हाला खूप जाणवते, पण हा पावसामध्ये आम्हाला जी अपेक्षित होता अकोला जसा 50-60% पाऊस कमी पडला, आमच्या अमरावतीमध्ये 40-50% पाऊस ॲव्हरेज कमीच आहे. आणि बरीचशी ठिकाणी अमरावतीमध्ये काही पिकं खूप चांगली आहे, पण काही पिकांमध्ये जे आम्हाला अपेक्षित जे होता त्या पद्धतीने 10% आम्हाला आमच्या हाती काही सापडणार नाही आहे. आणि काल जे पाऊस आला त्याच्यामध्ये थोडासा जीवनदान आम्हाला भेटलं, पण बरेचसे तालुक्यामध्ये आमचे काही लोक इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे विरोधात आंदोलन करत होते, कारण की 1:30 वाजता लाईट येते रात्री आणि गावची जी लाईट आहे ते कापून 1:30 वाजता शेताची लाईट देतात आणि तिथे वारंवार आमच्यासारखे लोकप्रतिनिधी डिमांड करत असते. पण आज जे पिकाचं नुकसान झालेलं आहे तर ज्या प्रमाणातही झालं त्याचे पंचनामे जर आपण केले तर शेतकऱ्यांना मदतीचा हात आपण देऊ शकतो. तर असंच प्रशासनसोबत कलेक्टर सोबत आणि आमचे तहसीलदार मॅडमलासुद्धा मी सांगितलं, तालुक्याची पूर्ण माहिती घ्या, कुठून कुठून निवेदन आलेलं आहे, बरेचशी ठिकाणी निवेदन त्यांनासुद्धा गेले आहे, आम्हाला भरपूर फोन येत आहे. तर जिथे प्रॉब्लेम असं आढळते त्याचे पंचनामे जर आपण केले तर मला वाटतं आपण मदत त्यांना करू शकतो. नाही, काल ज्या पद्धतीने थोडंसं पाऊस आम्हाला भेटलं तर शेतकऱ्यांना जीवनदान आपण म्हणू शकतो की आपल्याला थोडा पावसामुळे जीवनदान शेतकऱ्यांना भेटलं आहे, पण परिस्थिती हा बिकटच आहे.